शरीरातला छातीतला कफ जर का बाहेर काढायचा असेल किंवा कफ होऊस द्यायचा नसेल तर निसर्ग उपचारामध्ये एक गोष्ट अशी फार चांगली सुंदर सुचवलेली आहे का ज्याद्वारे आपल्या शरीरामध्ये होणारा कफ किंवा झालेला कफ हा आपण काढून टाकू शकतो किंवा संपवू शकतो किंवा होऊस देऊ शकत नाही। तर त्याच्यासाठी करायचं काय, फार सुंदर छोटा सोपा उपाय आहे आपल्या निसर्गोपचारामध्ये सांगितल्याप्रमाणे, तर तो मी तुम्हाला सांगतो आहे। नमस्कार, माझं नाव डॉक्टर देशमुख तन्वीर, गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र राऊरी याचा मी संचालक आहे। मी तुम्हाला शरीरामध्ये कफ होऊच नये किंवा झालेला कफ हा निघून जावा, संपून जावा, तो कसा संपावा यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी टिप्स देतोय। त्याप्रमाणे तुम्ही करा म्हणजे तुमच्या शरीरामधून तो कफ निघून जायला तुम्हाला मदत मिळेल। तर करायचं काय, एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या किंवा 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला, सोलून घ्या आणि त्याला ठेसून घ्या थोडंसं, आणि एक मुठभर आपल्याला जाडं भरडं जे मीठ भेटतं आपल्याला, नमक मीठ सॉल्ट जाडं नमक मीठ भेटतं आपल्या मार्केटमध्ये कुठेही भेटतं, तर ते मुठभर मीठ घ्यायचं, 4 लिटर पाण्यामध्ये टाकायचं, उकळून घ्यायचं त्या पाण्याला, चांगलं उकळून घ्यायचं, 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या, ते पाणी एका बकेटमध्ये घ्यायचं, त्याच्यामध्ये तोंड टाकून वरतून टॉवेल टाकून त्याची वाफ घ्यायची, नाकाद्वारे वाफ घ्या आणि तोंडाद्वारे वाफ घ्या। अशा पद्धतीने जर का आपण वाफ चालू करून टाकली तर आपल्याला आपल्या फुफ्फुसाला ज्या मिठामधून किंवा आपल्या लसणामधून अँटी इन्फ्लेमेटरी अशा काही प्रॉपर्टीज मिळतात, अँटीबायोटिक अशा काही प्रॉपर्टीज मिळतात, अँटीव्हायरल अशा काही प्रॉपर्टीज मिळतात ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कफ हा तयारच होऊ नये किंवा झालेला कफ निघून जावा, अशा पद्धतीने ही वाफ काम करू शकते। हे आजमवलेलं आहे, तुमच्या शरीराचं जे ऑक्सिजन कमी होतं आहे, एखाद्या पेशंटने त्यांनी पाहायचं ऑक्सिजन माझं कमी व्हायला सुरुवात झाली, त्यांनी अशा पद्धतीची जर का वाफ चालू करून टाकली तर त्याच्या शरीरामधलं जे ऑक्सिजन कमी होतं आहे तर ते कमी झालेलं ऑक्सिजन परत जागेवरती यायला त्याला लगेचच जाणवायला सुरुवात होईल। जशी त्यांनी पहिली वाफ घेतली का त्याचं ऑक्सिजन जर का 95 पर्यंत असेल तर ते 99 मेंटेन झालेलं त्याला जाणून येईल। तर घ्यायची पद्धत परत एकदा सांगतो, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या किंवा 10 लसणाच्या पाकळ्या, सोलून घ्या, त्याला ठेसून घ्या चांगल्या पद्धतीने आपल्या दगडावरती, खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये, मिक्सरमध्ये नका वाटू पण ठेसून घ्या त्याला। ठेसून घेतल्याच्या नंतर एक मुठभर साधं जाडं भरडं जे मीठ भेटतं, जाडं मीठ आपल्याला भेटतं, ते घ्यायचं मुठभर, ते टाकायचं, 4 ते 5 लिटर पाणी टाका, उकळून घ्या, त्याला चांगल्या पद्धतीच्या उकळ्या फुटू द्या आणि तदनंतर एका बकेटमध्ये घ्या, बकेटमध्ये वरतून आपल्या डोक्यावरती टॉवेल घ्या आणि ते बकेटचं त्याचा वाफ घ्या सकाळी दुपारी संध्याकाळी। ज्याला काहीच त्रास नाही त्यांनी 2 अशी वाफ घ्यायची, ज्याला त्रास होतोय सर्दी खोकला झाला आहे असं जर का त्रास होतोय तर त्यांनी ह्याची जी वाफ आहे दिवसातून 4-5 वेळेस घेतली तरी पण चालेल। या पद्धतीने वाफ घेतल्याने तुम्हाला नक्कीच याचे बेनिफिट्स भेटतील, लसणामध्ये आणि मिठामध्ये ज्या अँटी बॅक्टेरियल अँटीबायोटिक ज्या प्रॉपर्टीज आहेत, लसणामध्ये व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे मिनरल्स आहेत, विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स आहे, अँटी इन्फ्लेमेटरी तत्व आहे, अँटी ऑक्सिडंट आहे, तर ते आपल्या गळ्याला, सर्दीला किंवा नाकाला किंवा फुफ्फुसाला ताकद देण्याचं काम करतं। तर वाफ घेताना फक्त नाकानेच नाही ओढायचं, नाकानी 5-10 वेळेस ओढा, मग तोंडाने ओढा, 5-10 वेळेस ओढा, यांनी काय होणार आहे, तुमची जी शरीरामधील जो कफ आहे तो निघून जाण्यास, संपून जाण्यास तुम्हाला मदत मिळेल आणि जे ऑक्सिजनचं प्रमाण तुमचं कमी राहत आहे ते ऑक्सिजनचं प्रमाण वाढलेलं तुम्हाला जाणून येईल। तर या पद्धतीने करा, नक्कीच तुम्ही आरोग्यपूर्ण होताल अशी मी आशा करतो। आणि तुम्हाला आणखीनही जर का काही वेगवेगळे आजार असतील आणि त्याच्यावरती निसर्गोपचाराची माहिती पाहिजे असेल तर डॉक्टर तन्वीर देशमुख ह्या नावाने सर्च करा यूट्यूबला, तुम्हाला अशा पद्धतीचे हजारो काही व्हिडिओ मिळतील, त्या व्हिडिओद्वारे तुम्ही तुमच्या शरीरावरती उपचार करून घेऊ शकता। धन्यवाद।